नमस्कार, बी सी एन न्यूजच्या युट्यूबर स्पेशलमध्ये मी क्षितिजा आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत मॅट्रिक्स प्रोडक्शनचे शैलेश भरमे, हे डायरेक्टर आहेत, आणि ॲक्टर आकाश निखाळे. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे. मॅट्रिक्स प्रोडक्शन हे जे यूट्यूब चॅनल आपल्या दोघांचं आहे, आपण नवीन नवीन कंटेंट्स आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवत राहता. नेमकी ही प्रेरणा कशी मिळाली की यूट्यूब चॅनल आपण ओपन करायला पाहिजे किंवा या प्रकारचे कंटेंट्स आपल्या चॅनलवर दाखवायला पाहिजे, काय सांगाल? तर ॲक्च्युली आम्ही हा चॅनल 2018 चालू केला होता फेब महिन्यात. अजून एक 11 February 2018 आम्ही फर्स्ट व्हिडिओ याचा अपलोड केला होता. तर असंच आम्ही विचार केला की ठीक आहे, चालतं तर चालू द्या. बिलकुल. इन्स्पिरेशन कोण होतं, म्हणजे कसा व्हिडिओ बनवायचे? तर कॉमेडी एक तुम्ही असं डोक्यात ठेवलं होतं की हां, कॉमेडी कंटेनर्स आपल्याला दाखवायचे किंवा आणखीन काय? कशा प्रकारे तुम्ही ही सुरुवात केली? ॲक्च्युली कन्सेप्ट असा होता की आम्ही ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करताना नॉर्मल जसे मित्र खेळत असतात किंवा कॉमेडी करत असतात, त्याच्यावरून एक आयडिया आली की चार्ली चॅपलिन सरांकडून इन्स्पायर्ड होऊन आपण कशा पद्धतीनं इन ब्लॅक अँड व्हाईट विदाऊट म्हणजे कोणते डायलॉग न बोलता आपण कशा पद्धतीनं लोकांना एंटरटेन करू शकू. तर त्या कन्सेप्टवरून आम्ही एक व्हिडिओ बनवला आणि नंतर त्याला एडिट करून आम्ही अपलोड केला. तर त्याला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की ही एक चांगली गोष्ट आहे, आपण लोकांना हसवण्यात याच्यासाठी लोकांना हसवण्यात आपण मदत करू शकतो. तर आम्ही मग समोर जाऊन मग आम्ही कंटिन्यू काम करण्याचा विचार केला. बिलकुल. यूट्यूब चॅनल हे असं आहे की आपण जे कंटेंट देतो आहे त्याला जर व्ह्युअर्स वाढले तर आपली कुठेतरी इच्छा आणखीन होते की हां, आणखीन आपण कंटेंट हे टाकले पाहिजे यूट्यूबला आपल्या. तर असं कुठे झालं होतं का की व्ह्युअर्स नाही मिळत आहे आणि मग कुठेतरी थोडंसं डाऊन झाल्यासारखं? स्टार्टिंगचा जो आमचा फेज होता, जे आमचा यूट्यूब चॅनल चालत होता, त्यात ऑलमोस्ट सर्वच व्हिडिओमध्ये असं होत होतं की व्ह्यू कमी होत होते. बट तेव्हा आम्हाला एवढं काही समजत नव्हतं, यूट्यूबचं एवढं काही नॉलेज पण नव्हती, तर आम्ही त्याला एवढं माइंड नव्हतो करत. आम्ही आपलं कंटिन्यू करत जातो, हळूहळू व्ह्यू पण आमच्या वाढत गेले आणि आमचा रिस्पॉन्स चांगला भेटायला लागला. ॲक्च्युली तो मोस्ट कॉमन फॅक्टर आहे, कोणी पण जर नवीन गोष्ट स्टार्ट करत आहे, आम्ही पण करता करताच शिकलो आणि नंतर माहीत पडलं की आम्ही कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे आणि ॲज अ ऑडियन्सचा जो फीडबॅक मिळाला आम्हाला त्याच्यानुसार आम्ही आमचे इम्प्रूव्हमेंट्स करत गेलो आणि कंटेंटवर चांगलं काम करून जास्तीत जास्त कंटेंट बेस्ड व्हिडिओ प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. सध्या तुम्ही ज्या एजचे आहात त्यामध्ये घरच्यांना असं वाटतं की हां, मुलांनी शिकायला हवं, आपलं करिअर बनवायला हवं, पण तुम्ही यूट्यूब चॅनलचं हे जे कॉमेडी कंटेंट किंवा जे चॅनल चालवता तुम्ही, कंटेंट देता तुमच्या चॅनलला, घरून कसा पाठिंबा आहे? म्हणजे घरच्यांनी कधी असं म्हटलेलं की हे तुम्ही काय करताय किंवा असं काही? ॲक्च्युली जेव्हा आम्ही व्हिडिओज बनवत होतो सर्वात जे त्रास देणारे किंवा एकदम असं मेंटली टॉर्चर करणारे ते म्हणजे घरचेच होते, अजून जे रिलेटिव्ह होते आजूबाजूचे. कारण मी अभ्यासात पण एवढा काही म्हणजे हुशार तर नव्हतो, मी स्पोर्ट्स फील्डमधून होतो, मी व्हॉलीबॉल प्लेअर आहो, तर मी स्पोर्ट्स फील्डमध्येच राहिलो. अभ्यासात मी तेवढं लक्ष माझं नव्हतं आधीपासूनच. अजून जेव्हा माझे हसे सर्व गोष्टी ज्या दिसायला लागले घरच्यांना, तर त्यांना एक प्रकारची चिंता पण म्हणू शकतो आपण की बा आपला पोरगा का करून राहिला आहे, कसा करून राहिला, म्हणजे असं का करताय, तर एक चिंता त्यांनाही होती. तर घरून तर पहिले खूप शिवा पडत होते या गोष्टीसाठी, नेहमीच शिवा पडत होते की बा तू का करून राहिला, तरी या बेशरमसारखं चालत होतं काम अजून चालत गेलं. माझ्याबद्दल जर बोलायचं गेलं तर माझं याच्या पूर्ण अपोजिट होतं. ॲक्च्युली मी नागपूरमधला नाही आहे प्रॉपर, मी सावनेरमधला आहे आणि इकडे शिक्षण करता करता यांच्यासोबत ओळखी झाली आणि ॲक्टिंगमध्ये यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यात आम्ही काम करणं चालू केलं. तर माझ्या घरच्यांना काही तेवढं टेन्शन नव्हतं, त्यांना माहितही नव्हतं हा का करत आहे, फक्त एवढा विश्वास होता की जे काही करेल हा चांगलंच करत आहे. तर मी बिंदास होतो माझ्या घराकडं, म्हणजे फॅमिलीकडून काही इश्यू नव्हता माझा. बिलकुल. तुम्ही आतापर्यंत एवढे कंटेंट दिलेले आहेत, कधी असं म्हणजे एखादा व्हिडिओ जो तुमच्या खूप जवळचा किंवा इमोशनली अटॅच असाल तुम्ही त्या व्हिडिओशी असा काही किस्सा असेल? तर आमच्या चॅनलचा जो सर्वात जवळचा आणि सर्वात इमोशनल व्हिडिओ जो आम्हाला वाटतो तो एक म्युझिक व्हिडिओ होता यार मोडदो म्हणून. त्याच्यात मी आणि माझा फ्रेंड आदित्य खोबरागडे आम्ही दोघांनी मिळून त्याच्यात ॲक्ट केलं होतं लीड रोलमध्ये. आणि तो एक इमोशनल व्हिडिओ होता की एक फ्रेंड राहतो आणि त्याचा एक फ्रेंड आर्मीमध्ये राहतो व तो कोणत्या वॉरमध्ये तो शहीद झाला होतो. त्याच्यानंतर त्याचा फ्रेंडला त्याबद्दल कसं वाटते, त्याला त्याचे जे मेमरीज जे आठवते, जे टाईम स्पेंड केलेले, त्या गोष्टीवर तो व्हिडिओ होता. आणि हाच एक व्हिडिओ होता ज्याच्याने मला घरून सपोर्ट आला. आधी मला खूप शिवा पडत होते जे व्हिडिओज मी बनवतो त्यामुळे, पण हा एक व्हिडिओ होता ज्याच्याने मी म्हणू शकतो की माझे रिलेटिव्ह जे सर्व लोक इम्प्रेस झाले होते माझ्याकडून व मला खूप अजून प्रेरित केलं या कामासाठी. तर हा मी समजू शकतो माझा एक टर्निंग पॉईंट होता त्यात काम करायचा. आम्ही ज्या आमचा जो ब्लॅक अँड व्हाईट जो चॅनल होता, ॲक्च्युली तेव्हा त्याचं नाव मॅट्रिक्स प्रोडक्शन नव्हतं, त्याचं नाव तेव्हा येडापल्ली म्हणून आम्ही असं बनवलं होतं. तेही माझ्या मित्रांनी झोपेत असा आयडिया सांगून दिला होता मला की तो असं ठेव, लोकांना एकदम युनिक आणि कॉमेडी वाटतो नाव, तर तू येडापल्ली नाव ठेवतो. आधी त्याचं नाव येडापल्ली होतं चॅनलचं, मग आम्ही चेंज करून थोडं प्रोफेशनल लुक द्यासाठी त्याला मॅट्रिक्स प्रोडक्शन बनवलं.
व त्यानंतर आम्ही कलरफुल व्हिडिओ आणि डायलॉग सोबत याचं कन्सेप्च्युअल आणि स्टोरी बेस्ड व्हिडिओ बनवणं चालू केले, तर लोकांचा त्याच्यावरती खूप चांगला सपोर्ट होता, तर आम्ही तसंच ते चालू केलं तिकडून. तुम्ही एवढे कंटेंट देता तर पब्लिककडनं अशी डिमांड होते का की या टाईपचं कंटेंट आम्हाला बघायचं आहे तुमच्याकडनं असं काही? मोस्ट ऑफ द टाईम असंच व्हायचं, जेव्हा आम्ही ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओज बनवायचो तेव्हा जो आमचा ऑडियन्स एज ग्रुप होता तो लहान मुलांचा होतो, तर आम्ही फक्त एका एज ग्रुपला घेऊन विचार करून कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करत होतो. पण जसं आम्ही मॅट्रिक्स प्रोडक्शनमध्ये कन्वर्ट केला आमचा चॅनल, त्याच्यानंतर मग आमचा ऑडियन्स बेस पण वाढला, कलरमध्ये व्हिडिओ यायला लागले, त्याच्यामुळे एज ग्रुप जो असतो तो पण वाढला, तर आम्हाला कॉमेडी प्लस कंटेंट बेस्ड आणि स्टोरी बेस्ड अशा पद्धतीचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आम्ही बनवणं चालू केले. बिलकुल. मला सांगा, तुम्ही एवढे व्हिडिओ शूट करतात हे कसे केल्या जातात? म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर टीम आहे, कॅमेराज आहे, कशा प्रकारे होतात हे टीम? ॲक्च्युली आमची चार पाच लोकांची टीम आहे, आणि आम्ही जे शूट वगैरे करतो ते मोबाईलनेच करतो, त्याची एडिटिंग वगैरे झालं, ए टू झेड सगळ्या गोष्टी, साऊंडिंग वगैरे, डबिंग वगैरे जे काही आहे ते सगळं आम्ही मोबाईल थ्रूच करतो. अच्छा, तर ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हणजे प्रेझेंटेशन आहे ज्याप्रमाणे असतं, तर मग एवढं सगळं मोबाईलमध्ये मॅनेज होऊ शकतं? हो, ॲक्च्युली मॅम खूप सारे त्याच्यासाठी ॲप्लिकेशन्स येतात ज्याचा आपण यूज करू शकतो, आणि खूपसे मोडेड ॲप्लिकेशन्स पण राहतात ज्यांनी आपण असं काम करतो. आमच्याकडे जे आमचे साधे अँड्रॉइड फोन आहे त्याच्याने आम्ही आपले शूट करतो. पहिले आम्ही स्टोरी वगैरे बनवतो, एका कागदात वगैरे त्याला लिहून टाकतो, त्याच्या हिशोबाने मग आम्ही कॅरेक्टर्स वगैरे जे आमच्या फ्रेंड्समधलेच आहे ते तेवढे कॅरेक्टर्स आम्ही निवडून घेतो, आणि त्यानंतर आमचे जे मोबाईल आहे त्याच्याने आम्ही शूट करतो, आणि माझ्या मोबाईलनेच मी एडिट करतो, माझ्याकडे जो फोन आहे आणि त्याच्याने खूप इनफ आउटपुट आम्हाला मिळून जाते असं वाटतं. डिफिकल्टीज येतात या व्हिडिओ शूट करताना कुठल्या प्रकारच्या? किंवा तुम्ही कुठे म्हणजे गार्डनमध्ये शूट करताय तर कधी असं वाटतंय की कुणी काही म्हणताय असं काही झालं आहे कधी? हो, पब्लिक प्लेसमध्ये शूट करताना थोडी डिफिकल्टी येत होती, कारण आमच्याकडे प्रॉपर सेटअप नव्हता, कॅमेरा नव्हता, प्रॉपर अशी लोकेशन नव्हती राहत. जे जरा रोडवर वगैरे शूट करत आहोत किंवा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये शूट करत आहोत तर लोकांचा आवाज वगैरे मॅनेज करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला शूट करावं लागत होतं. आणि काही लोकांचं एक्झाम राहे, कोणाचा जॉब राहे, कोणाचा फॅमिली प्रॉब्लेम राहे, तर सगळ्या गोष्टीला टॅकल करत आम्ही शूट करत होतो. बिलकुल. एवढे छान कंटेंट तुम्ही देता मॅट्रिक प्रोडक्शनद्वारे, तर हे व्हिडिओ जे आहे तुम्ही शूट करता त्यावेळेस म्हणजे असं तुम्हाला असं वाटत नाही की ज्याप्रमाणे आता तुम्ही बाहेर करता तर कुठेतरी आपलं स्वतःचं एक सेटअप असावं, किंवा या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे काही करताय का? म्हणजे असे ज्या प्रॉपर क्रोमा असेल किंवा प्रॉपर एक तुमचा स्टुडिओ असेल असं काही तुमचा प्लॅन? असं मॅडम माझा स्टुडिओ तर आहे नाही आमचा, बट आमचं असे प्लॅनिंग चालू आहे की त्याला आता आपण अजून प्रोफेशनली घेतलं पाहिजे, अजून चांगले सेटअप्स, चांगले कॅमेरा इक्विपमेंट्स वगैरे जमवलं पाहिजे, ग्रीन स्क्रीन वगैरे सर्व सेटअप ते आमचं चालू आहे त्याच्यावर प्लॅनिंग, आणि आम्ही करतच होते. बिलकुल. तुम्ही ज्याप्रमाणे कंटेंट देता, तुमचे कॅरेक्टर्स जे आहेत तुमच्या कंटेंटमध्ये, तर पब्लिक प्लेसवर असं कधी झालं आहे का त्या कॅरेक्टरच्या नावाने तुम्हाला कोणीतरी हाक मारली आहे की हां अरे हे त्या याच्यामधले आहेत असं काही झालेलं आहे का? असा काही एखादा किस्सा असेल तर प्लीज. मोस्ट ऑफ द टाईम झालं आहे. आमच्या टीममधला अभिषेक उरकुडे नावाचा एक मित्र आहे आमचा, तो ॲज अ बंडू दादा म्हणून खूप जास्त नागपूरमध्ये फेमस झालेला आहे. जर त्याला कुठे पण जर मोस्ट ऑफ द टाईम आम्ही जेव्हा बाहेर जर कुठे गेलो, आता हा डायरेक्टर आहे, ॲज अ मी ॲक्टर काम करतो, पण जेवढं रेकग्नेशन आम्हाला नाही मिळत त्याच्यापेक्षा जास्त रेकग्नेशन त्या कॅरेक्टरला मिळतो. म्हणजे अभिषेक उरकुडेचा बंडू दादा हे नाव आहे, तो खूप जास्त गाजलेला कॅरेक्टर आणि नागपुरी मॅटर हा व्हिडिओसुद्धा. मला हे विचारायचं आहे की एडापल्ली ते मॅट्रिक्स प्रोडक्शन हा प्रवास कसा, म्हणजे एडापल्लीनंतर मॅट्रिक्समध्ये म्हणजे का बरं असं? ॲक्च्युली मॅम याच्या मागे पण एक स्टोरी आहे. आधी जेव्हा आम्ही एडापल्ली बनवत होतो तर आम्ही नावाच्यासाठी चेंज केला. आमचे एक ऑर्गनायझेशनचं आहे मॅट्रिक्स फॉर ऑर्गनायझेशन, ते नागपूरची यंगेस्ट ऑर्गनायझेशन आहे, तर त्यात आमचे सोशल वर्कचा जो काम चालतो त्याच्याच हिशोबाने आम्ही एक एंटरटेनमेंट वेगळा एक युनिट म्हणून आम्ही प्रोडक्शनलाही मॅट्रिक्स वॉरियर्स आमच्या ऑर्गनायझेशनचा एक युनिट बनवला होता की बा आपण याच्या थ्रूच आपण याच्यात काम करत जाऊन, तर त्याचं नाव मग चेंज करून आम्ही मॅट्रिक्स प्रोडक्शन केला की बा तो एक याचाच युनिट आहे त्यासाठी. नंतर मग इम्प्रूव्हमेंट्स पर झाले आमचं, स्टार्टिंगला ब्लॅक अँड व्हाईट होतं, त्याच्यानंतर मग कलरमध्ये इम्प्रूव्हमेंट्स केले, तर जशा पद्धतीने आम्हाला वाटले की प्रोडक्शनला समोर घेऊन जाण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आम्ही करत गेलो, आणि धीरे धीरे मग इन्व्हॉल्वमेंट आणि इम्प्रूव्हमेंट होत गेलो. बिलकुल. आता सध्या कोरोनाचा काळ चालू आहे, लोक घरात बसलेली आहेत, काय काय नवीन कंटेंट तुम्ही आणताय? ॲक्च्युली मॅम सध्या लॉकडाऊनच्या टाईमला तर आम्ही कंटेंट आमचं असं आहे की जास्त तर आम्हाला इनडोअर शूटच करावं लागत आहे. आउटडोअर शूट तर सध्या पॉसिबल आहे नाही किंवा पब्लिक प्लेसमध्ये आम्ही शूट करू सध्या शकत नाही आहोत, तर आमचं आणि जेवढं आमचा प्रयत्न चालता की आम्ही
जेवढं इनफ गोष्टी आमच्याकडे त्याच्यानेच आम्ही लोकांना एंटरटेन करू शकू वा किंवा जास्त चांगले कंटेंट बनवू शकू. बिल्कुल. तर आपण यूट्यूब स्पेशलमध्ये आपण बातचीत केलेली आहे शैलेश भलमे, मॅट्रिक्स प्रोडक्शनचे डायरेक्टर, आणि आकाश निखाडे हे ॲक्टर. तर अशाच यूट्यूब स्पेशलमध्ये आपण आणखीन यूट्यूबरसोबत बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी आपले यूट्यूब चॅनल जे आहेत ते ओपन केलेले आहेत. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.